सरसंघचालक मोहन भागवत दीदींविषयी बोलतात. आपण थेट तिकडे जाऊयात. 8 दशकाहून जास्त भारतीयांच्या मनावर स्वरवर्षा करत, त्यांना भिजवीत, तृप्त करत, शांत करत चाललेला हा स्वर आता तो आनंद घन बरसणार नाही. लताजींचं जीवन हे शुचिता आणि साधनेची तपस्या यांचं मूर्तिमंत उदाहरण आहे. संगीताच्या क्षेत्रातली त्यांची साधना आणि 8 दशकांच्या वर गायन केल्यानंतर विश्वमान्यता मिळाल्यावरच सुद्धा प्रत्येक गाण्याच्या तयारी करता एक एक बारीक गोष्ट त्याचा अभ्यास करून त्यांचं गाणं, हे तर सगळ्यांना माहिती आहे. संगीतातली त्यांची साधना ही पुष्कळांना माहिती आहे. परंतु त्यांचं जीवनच एकूण सर्वांगीण दृष्टीने पवित्रतेचं आणि तपस्येचं जीवन होतं. आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये, कौटुंबिक जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये आणि व्यावसायिक जीवनामध्ये हा परिश्रमांचा आणि तपस्येचा आदर्श त्यांनी उभा केला आणि एक सार्थक आणि यशस्वी दोन्ही अंगानी चांगलं जीवन आपल्यासमोर आपल्या जीवनातून तपस्येतून उभं केलं. त्यांच्या स्वरांच्या रूपाने त्या अमर राहतील. छत्रपतींचा विचार म्हणजे